नमस्कार, आरबीएम न्यूज महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहित बंडगर, आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी। आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा। एकाच पावसाने दौलतपूर वायगाव गौंड रस्त्यावरती पूल गेला वाहून। आमचे वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी दिलेल्या माहितीनुसार आज वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यामधील दौलतपूर वायगाव गौड या गावच्या रस्त्यावरती पूल पहिल्या पावसाने वाहून गेला, परंतु हा पूल 2 महिन्यापूर्वी बांधकाम केले होते। तर हा पूल एका पावसाने कसा वाहून जाईल अशी लोकांना अपेक्षाही नव्हती, पण अशा निरकुष्ट दर्जाचे बांधकाम केल्याने कोणाचे तरी जीवावरती बेतले असते। हे बांधकाम करण्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला, कारण सदर ही घटना दिनांक 12/7/2021 रोजी शनिवारी घडली। गावातील नागरिक समुद्रपूरकडे येत असताना त्यांना आढळून आले की या मार्गावरील वर्दळ दिवसभर बंद होती। दौलतपूरवरून वायगाव गोंड या जाणाऱ्या महामार्गावरील त्वरित पुलाची निर्मिती चांगल्या पद्धतीने करावी अशी मागणी गावकऱ्यांनी व्यक्त केली होती। ती पूर्ण केली असता याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित बांधकाम करण्याची चौकशी करून कारवाई करावी व पुलाचे बांधकाम तत्काळ सुरू करावे असे गावातील नागरिकांनी केलेले आहे। आमचे प्रतिनिधी सचिन वैद्यसह आरबीएम न्यूज महाराष्ट्र, आवाज आपल्या हक्काचा।